नमस्कार मंडळी एम केस कॉर्नरमध्ये मी मानसिक आनिटकर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्यापैकी बरेच जणांना पक्षी निरीक्षण हा एक छंद असतो पण आपल्या रुटीनमुळे म्हणा किंवा बाकी काही गोष्टींमुळे हा छंद जोपासता येतोच असं नाही त्यामुळे एखादा पक्षी बघितला त्याचा आकार बघितला रंगरूप बघितलं की हा पक्षी कुठला आहे याचं नाव काय हा काय खातो हा स्थानिक एका स्थलांतरित आहे असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडतात आणि त्याची उत्तरं दरवेळी मिळतातच असं नाही म्हणूनच काही बेसिक पक्ष्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात या भटकंतीला पाणथळ जागेमध्ये हमखास दिसणारा हा पक्षी म्हणजे लिटिल कॉर्मोरंट ज्याला मराठीत छोटा पाणकावळा असं नाब आहे पाणथळ जागेमध्ये किंवा खाडीच्या प्रदेशात किंवा जिथे बरीच झाडी आहे अशा ठिकाणी हा पक्षी आपल्याला बरेचदा आपले पंख फैलावून बसलेला दिसतो याचं कारण म्हणजे ह्याच्या पंखांवरती वॉटरप्रूफ लेअर नसतो आणि म्हणूनच स्वतःला ड्राय ठेवण्यासाठी किंवा स्वतःचे पंख कोरडे ठेवण्यासाठी पक्षी पक्षी है। है हा पक्षी आपले पंख फैलावून बसतो गवताळ प्रदेशामध्ये अजून एक कॉमनली दिसणारा पक्षी म्हणजे प्रिनिया ज्याला मराठीत वटवट्या असं नाव आहे वटवट्या हे नाव अर्थातच त्याच्या आवाजावरून त्याला मिळालेलं आहे अगदी चिमणी एवढा असणारा हा पक्षी त्याच्या आवाजामुळे सहज ओळखू येतो कुठल्याही गवताच्या पात्यावर बसून आपली शेपटी सतत हलवणारा हा वटवट्या घार हिंड ते आकाशी लक्ष तिचं पिल्लांपाशी असं कुठेतरी ऐकलंय ना बरोबर ही तीच घार घारीच्या सुद्धा दोन तीन जाती आपल्याकडे खूप कॉमनली दिसतात त्यातली ही एक आहे ती म्हणजे ब्लॅक काईट आणि आणखी एक दिसते ती म्हणजे ब्राह्मणी काईट किंवा ब्राह्मणी घार ह्या दोन्ही घारीतला फरक इतकाच की ब्राह्मणी घार ही डोक्यापासून ते पोटापर्यंत पांढऱ्या रंगाची असते आणि ही जी साधी घार आपण फोटोत बघतोय ती घार संपूर्णपणे ब्राऊन रंगाची असते अर्थातच घारी जेव्हा तुम्ही आकाशात उड उंच उडताना बघता तेव्हा त्यांचे पंख असे स्थिरावलेले असतात आणि आपल्या सावजाच्या शोधामध्ये ह्या घारी आकाशात उंच उडत असतात शहरी भागातसुद्धा बऱ्यापैकी कॉमनली आढळणारा हा पक्षी म्हणजे ड्रॉंगो रंगाने काळा पण शायनी असलेला हा पक्षी मराठीत कोतवाल या नावाने प्रसिद्ध आहे त्याला ओळखण्याची खूण म्हणजे त्याची उलट्या व्ही आकाराची अशी शेपटी त्याची खासियत म्हणजे तो आजूबाजूला धोका असल्याचे जाणवल्यावर कॉलिंग द्यायला सुरुवात करतो ज्यामुळे इतर प्राणी पक्ष्यांना सावधानतेचा इशारा मिळतो जगभरात या पक्ष्याच्या जवळजवळ एकोणतीस प्रजाती आहेत And here comes the most wonderful and colorful bird, the kingfisher. मित्रांनो सहज म्हणून कधी ट्रेनने प्रवास करत असताना डोरला उभे राहिल्यावर खाडीजवळ हमखास दिसणारा अगदी रुपाबात बसलेला पक्षी म्हणजे किंगफिशर त्याला मराठीत खंड्या म्हणतात आपल्या परिसरात साधारणत दोन प्रकारचे किंगफिशर दिसतात एक म्हणजे फोटोत दिसणारा स्मॉल ब्ल्यू किंगफिश आणि दुसरा म्हणजे व्हाईट ब्रेस्टेड किंगफिश मात्र दोघांचंही खाद्य एकच आणि ते म्हणजे मासे पाण्यात सूर मारून चपळाईने मासे पकडण्यात हा पक्षी निष्णात आहे डोक्यावर बहारदार तुरा असणारा हा पक्षी म्हणजेच रेड विस्कर्ड बुलबुल याला मराठीत शिपाई बुलबुल असं म्हणतात ते याच्या एकूणच पर्सनॅलिटीमुळे कोकण पट्ट्यात गेलात तर उंच झाडाच्या शेंड्यावर हा पक्षी तुम्हाला सहज दिसू शकतो बुलबुलमध्येही दोन तीन प्रकारचे बुलबुल कॉमन आहेत एक म्हणजे रेड व्हेंटेड बुलबुल जो तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूलाही दिसू शकतो आणि दुसरा म्हणजे हा शिपाई बुलबुल स्वतःच्या धमक रंगाने कोणालाही पटकन आकर्षित करणारा हा पक्षी म्हणजे हळद्या त्याच्या रंगामुळेच त्याला हे नाव मिळालं याला इंग्लिशमध्ये ऑरिओल असं म्हणतात त्याला ओळखण्यासाठी फार कष्ट घ्यायला नकोत फळं येणाऱ्या झाडांवर किडे आणि फळं खाण्यासाठी हा पक्षी सहज येतो आणि आपल्या रंगामुळे पटकन ओळखलाही जातो मात्र या पक्ष्यांचे नर आणि मादी थोडेसे वेगळे दिसतात नराचा रंग अगदी ब्राईट असतो मादी मात्र थोडी डल कलरची असते आणि तिच्या शरीरावर छोट्या काळ्या रेषांचा पॅटर्न असतो हवेतल्या हवेत, हवेत किडे पकडण्यासाठी सूर मारणारे आणि निमुळता शेपटीचे दोन चार पक्षी एकत्र दिसले की समजावं हे वेडे राघू आहेत ज्यांना इंग्लिशमध्ये ग्रीन बी इटर असंही म्हणतात मुळातच ग्रुपमध्ये राहणारे हे पक्षी असल्यामुळे काही वेळा पंचवीस तीस एकत्र झुंडीनेही दिसण्याचा योग येतो इलेक्ट्रिक पोल्सच्या केबलवर बसणाऱ्या या पक्ष्याचंसुद्धा आपल्याला सहज दर्शन मिळू शकतं कोयलिया बोले अमुआ के डार पर रुत बसंत की देत वा या बंदिशीत वर्णन केल्याप्रमाणेच वसंत ऋतूची चाहूल लागते ती कोकिळ पक्षाच्या कूजनाने बंदिशीत जरी कोयलिय म्हटलं असलं तरी वास्तवात नर कोकिळ कुजन करतो त्याच्या मादीला म्हणजेच कोकिळेला आकर्षित करण्यासाठी यातील नरकोकिळ हा शायनी नेव्ही ब्ल्यू रंगाचा असतो या पक्षाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो पुदुचेरी आणि झारखंड या दोनही राज्यांचा राज्य पक्षी आहे तर असा हा सुरेल कोकिळ पक्षी पाहण्याचा योग कधीही चुकवू नये तर हा आहे आपल्या या भागातला शेवटचा पक्षी रंगीत महिन किंवा इंग्रजीमधून एशियन पाइड स्टालिंग साधारणतः मैना या प्रकारात मोडणारा हा पक्षी असून या पद्धतीच्या तीन प्रजाती आपल्याला कॉमनली दिसतात एक असते ती कॉमन मैना दुसरी असते ती म्हणजे जंगल मैना आणि तिसरी म्हणजे ही रंगीत मैना किंवा पायडस्टाली ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या सदांकदा आपल्याला एकमेकींशी भांडत असलेल्याच दिसून येतात म्हणूनच संस्कृतमध्ये यांना कलहप्रिया असंही म्हटलं जातं त्यामुळे आजूबाजूने जर किलबिलाट ऐकू आला तर समजावं ह्या भांडणाऱ्या मैना आहेत तर मंडळी अवघ्या सात ते आठ मिनटात आपण आज दहा पक्षांची बेसिक माहिती मिळवली मला नक्की खात्री आहे इथून पुढे ह्या दहा पक्षांपैकी कुठलाही पक्षी तुम्हाला दिसला तर तुम्हाला तो पक्षी नक्कीच ओळखता येईल तुम्हाला जर आमचा हा भाग आवडला असेल तर आम्हाला नक्की कमेंट्समधून तसं सांगा म्हणजे ह्यासारखेच आणखी कॉमन पक्ष्यांचे काही भाग आपल्यासमोर सादर करता येतील सांगायची आणखी एक गोष्ट म्हणजे जे इंटरनेटवरून घेतलेले नाही आहेत ते सगळे फोटोज अगदी साध्याशा अशा एस एल आर बी फाय डबल झिरो या कॅमेऱ्यातून काढलेले आहेत तुम्ही जर नवखे पक्षी निरीक्षक असाल तर दुर्बिणीबरोबरच अगदी डी एस एल आरच हवा अशातला भाग नाही साधासा पंधरा ते वीस हजारांपर्यंत येणारा एस एल आर कॅमेरासुद्धा तुम्हाला वापरता येऊ शकतो या भागाचा संपूर्ण माहिती लेखन आणि निवेदन मृणाल देवस्थळी तन्वी गाडगीळ आणि मानसी कानिटकर यांनी केलेलं असून ह्यामधले सगळे फोटोज मानसी कानेटकर हिने टिपले आहेत धन्यवाद